जय महाराष्ट्र। मी सौरभ कोरटकर। पुढच्या काही वेळात आपण घेणार आहोत राज्य देश जगभरातल्या बातम्यांसह क्रीडा आणि मनोरंजन विश्वातल्या महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा आढावा। तर सुरुवात करूया महाफास्ट घडामोडींपासून। चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटून अपघात झाल्याची घटना ऑस्ट्रेलियाचा हिडनबर्ग मध्ये घडली आहे। कारवरील नियंत्रण सुटल्याने ही कार समोर उभ्या असलेल्या कारवर जाऊन धडकली आहे। अपघाताचा हा सर्व प्रकार अपघातग्रस्त कारमध्ये लावलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला। चीनच्या लिशुई प्रांतात मासे वाहून नेणाऱ्या ट्रकचा अपघात झालाय, त्यामुळे ट्रकमधील सर्व मासे रस्त्यावर पसरले आहेत। विशेष म्हणजे हे सर्व मासे जिवंत होते। अपघातानंतर मासे गोळा करण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली। एका डिलिव्हरी बॉयला काचेचा दरवाजा लक्षात न आल्यानं थेट दरवाजा तोडून तो आत गेल्याची घटना घडली आहे। चीनच्या शांतो प्रांतातील एका रेस्टॉरंटमध्ये हा प्रकार घडला आहे। रेस्टॉरंटला काचेचा दरवाजा न दिसल्याने त्या व्यक्तीची दरवाजाला जोरदार धडक बसली आणि त्यात तो काचेचा दरवाजा फुटून दरवाजाचं हँडल त्या व्यक्तीच्या हातात आलं। इंडोनेशियामध्ये सध्या मुसळधार पावसानं थैमान घातलंय, त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचलंय। जनजीवन सुद्धा विस्कळीत झालंय, तर अनेक भागांमध्ये भूस्खलन झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत। आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झालाय। भर रस्त्यात दोन काळबिटांच्या झुंजीचा व्हिडिओ समोर आलाय। हा व्हिडिओ अमेरिकेच्या वाक्चिक प्रांतातला आहे। एका कारमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाने हा व्हिडिओ काढलाय। हा व्हिडिओ सध्या नेटिझन्सचं लक्ष वेधून घेतोय। सीमेपलीकडून हेरगिरी होत असल्याचा संशय असून भारतीय सुरक्षा यंत्रणांनी चीनी मोबाईल ऍप देशासाठी धोका असल्याचा इशारा दिलाय। या मोबाईल ऍपच्या माध्यमातून चीन भारतीय लष्कराचे अधिकारी आणि जवानांच्या फोनमधून डाटा चोरत आहेत। चीनी सीमेवर तैनात जवानांना आपल्या स्मार्टफोनमधून ट्रूकॉलर, विवो चॅट, यूसी ब्राउझर आणि यूसी न्यूज सारख्या ऍप्स हटवण्यासाठी सांगण्यात आलंय। मोबाईलमधील ऍप्स काढून टाका किंवा फोन फॉर्मॅट करा अशी सूचना देण्यात आली आहे। उत्तर कोरियाने मंगळवारी पुन्हा एकदा जपानच्या समुद्रात बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्यानं संपूर्ण जग हादरलंय। दक्षिण कोरियाच्या लष्कराने या वृत्ताला दुजोरा दिलाय, त्यामुळे जगावर चिंतेचं सावट पसरलंय। उत्तर कोरियाची ही कृती म्हणजे जगासाठी धमकी असून बघून घेऊ असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय। लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा सर्वात मोठा समर्थक आहे असं विधान पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेज मुशर्रफ यांनी केलंय। लष्कर ए तोयबा संघटनेलाही मी आवडतो असंही त्यांनी म्हटलंय। लष्कर ए तोयबा आणि जमात उद दावा संघटनांकडून काश्मीरमध्ये केल्या जाणाऱ्या कारवायांचंही त्यांनी समर्थन केलंय। पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुशर्रफ यांनी हाफिज सईद त्याची दहशतवादी संघटना त्यांच्याकडून काश्मीरमध्ये केल्या जाणाऱ्या कारवायांबद्दल भाष्य केलंय। दिल्लीच्या सिलमपूर भागात गुंडांनी एका व्यक्तीची त्याच्या घराबाहेरच गोळी मारून हत्या केली आहे। या घटनेत 6 हल्लेखोरांनी मृत व्यक्तीचा पाठलाग करत घराबाहेरच बंदुकीतून गोळ्यांचा वर्षाव करत त्याची हत्या केली आहे। दरम्यान ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस आता पुढचा तपास करत आहेत। विधानसभा निवडणूक होऊ घातलेल्या गुजरातच्या सुरतमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी गब्बर सिंग ठाकूर कालिया सांबा यांची वेशभूषा करून अभिनव आंदोलन केलं। यासाठी गब्बर कालिया आणि सांबा यांनी खोट्या बंदुका आणि काडतूसं देखील आणली होती, पण आंदोलन ऐन भरत असताना अचानक पोलीस दाखल झाले आणि या आंदोलनाचा फज्जा उडाला। या शोले स्टाईल अभिनव आंदोलनात गब्बर सिंगची वेशभूषा करून सामील झालेला उमर शेख हा भाजी विक्रेता आहे। पोलिसांनी कारवाईला सुरुवात करताच त्याने चक्क घोड्यासह तिथून पळ काढला। उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये पोलिसांनी मतदारांवर लाठीमार केल्यानं एकच खळबळ उडाली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी हा लाठीमार करण्यात आलाय। पोलिसांनी हा लाठीमार नेमका का केला याचं कारण अद्याप स्पष्ट आहे, तर लाठीमार करणाऱ्यांना पोलिसांनी यावेळी पोलिंग बूथवरील खुर्च्यांचीही मोडतोड केल्याचा आरोप लोकांनी केलाय। समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांची लहान सून अपर्णा बिष्ट यादवच्या व्हिडिओची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे। या व्हिडिओत अपर्णा यादव पद्मावती सिनेमातलं घुमर गाण्यावर डान्स करताना दिसते आहे। हा व्हिडिओ अपर्णाचा भाऊ अमन बिष्ट यांच्या लग्नातील असल्याचं बोललं जात आहे।
काँग्रेसकडून 60 वर्षांचा हिशोब मागणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी 22 वर्षांचा हिशोब मागितलाय. 22 वर्षांचा हिशोब द्या, जनतेला उत्तर द्या असं ट्विट करत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधलाय. भाजप गुजरातमध्ये 22 वर्षांपासून सत्तेत आहे, त्याचाच संदर्भ घेत राहुल गांधींनी मोदींकडे 22 वर्षांचा हिशोब मागितलाय. बहुचर्चित लव जिहाद प्रकरणानंतर चर्चेत आलेली केरळमधली तरुणी हादियानं आपण ज्या व्यक्तीवर प्रेम केलं त्याच्यासोबत राहण्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे असं म्हटलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हादियाची नातेवाईकांच्या तावडीतून सुटका झाली असून सध्या ती तामिळनाडूत पुढचं शिक्षण घेत आहे. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी पेटीएम पेमेंट्स बँकेचं औपचारिक उद्घाटन केलंय. पेटीएम पेमेंट्स बँक ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शनवर शून्य दर आकारत असून अकाउंटमध्ये शून्य बॅलन्स ठेवणारी भारतातली सर्वात पहिली मोबाईल बँक असणार आहे. या बँकेला देशात वित्तीय समावेश मिळवून देण्यासाठी डिझाईन करण्यात आलाय. तसंच भारतीयांना अर्थव्यवस्थेच्या मुक्त प्रवाहात आणण्यासाठी पेटीएम हे महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. नेस्ले इंडियाचा लोकप्रिय ब्रँड मॅगी लॅब टेस्टमध्ये पुन्हा एकदा फेल झालाय. मॅगी लॅब टेस्टमध्ये फेल झाल्यानं उत्तर प्रदेशच्या शहाजहानपूर जिल्हा प्रशासनाने नेस्ले इंडिया आणि वितरकांना दंड ठोठावलाय. यात नेस्ले इंडियाला 45 लाखांचा दंड ठोठवण्यात आलाय, तर 3 वितरकांना 15 लाख आणि 2 विक्रेत्यांना 11 लाखांचा दंड ठोठावलाय. रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या लोकांच्या मृत्यूच्या आकडेवारीत गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षातील पहिल्या 9 महिन्यांमध्ये रस्ते अपघातातील मृतांचा आकडा 5,000 घटला आहे. सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या रस्ते सुरक्षा समितीला राज्य सरकारने दिलेल्या माहितीमधून ही आकडेवारी पुढे आली आहे. रस्ते अपघातांमधील मृतांची आकडेवारी राज्य सरकारने दिलेल्या माहितीवरून पुढे आली आहे. एअर इंडियाच्या सीएमडीपदी प्रदीप सिंह खरोला यांची वर्णी लागली आहे. कर्नाटक कॅडरचे खरोला हे सध्या बंगळुरू मेट्रो रेलचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. माफाज बुलेटिनमध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आता बघूयात राज्यातल्या काही महत्वाच्या घडामोडी. संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातल्या तिन्ही आरोपींना नगर सत्र न्यायालयानं बुधवारी फाशीची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी पप्पू उर्फ जितेंद्र बाबूलाल शिंदे याला अत्याचार आणि खुनाच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर या कटात सहभागी तसंच आरोपी क्रमांक 1 उद्युक्त केल्याचं सिद्ध झाल्यानं संतोष गोरख भवाळ आणि नितीन भैलुमे या दोघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. निकालाबाबत कोपर्डीच्या निर्भयाच्या आईनं समाधान व्यक्त केलंय. न्याय मिळाला मात्र माझी छकुली नाही अशी भावूक प्रतिक्रिया तिने दिली आहे. न्यायाधीशांनी शिक्षा सुनावताच पीडित मुलीच्या आईवडिलांनी आपल्या आश्रू यांना आवडता आले नाही. शिक्षेची अंमलबजावणी त्वरित व्हावी अशी इच्छा पीडितेच्या आईने केली आहे. कोपर्डी प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढेल असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. न्यायालयाने दोषींना कठोर शिक्षा सुनावल्यामुळे अनेक नराधम यातून धडा घेतील आणि अशा स्वरूपाचे अत्याचार करण्याची हिंमत कोणी करणार नाही असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. पश्चिम रेल्वेवर संपूर्णतः भारतीय बनावटीची मेधा लोकल लवकरच सेवेत येणार आहे. या 13 लोकल सुरुवातीला मध्य रेल्वेच्या ताफ्यात येणार होत्या, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे त्या आता पश्चिम रेल्वेवर चालवण्यात येतील. हार्बर रेल्वेस त्या बदल्यात पश्चिम रेल्वेच्या ताफ्यातील 13 बंबार्डियर लोकल पुरवण्यात येणार आहेत. राज्यात फेब्रुवारी मार्च 2018 होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालंय. त्यानुसार 10वीची परीक्षा 1 मार्च 2018 ते 24 मार्च 2018 दरम्यान तर 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च या कालावधीत होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं हे वेळापत्रक जाहीर केलं आहे. एल्फिन्स्टन स्टेशन चेंगराचेंगरी मनसेचं फेरीवाल्यांविरोधातील आंदोलन अशा घटनांवरून फेरीवाला धोरणं कुणीही गांभीर्यानं घेत नसल्याचं पुढे आलंय. या सर्व घटनांवरून पथविक्रेता अधिनियम 2014ची अंमलबजावणी करण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरलंय हेच यावरून सिद्ध होत आहे.
गेल्या काही दिवसात मुंबई उपनगरात आणि मुख्यतः मुलुंड विभागात मोठ्या प्रमाणात मॅनहोलवरील लोखंडी झाकण चोरीला जात होतं. मुलुंडमध्ये अशाच एका झाकण चोरीला गेलेल्या मॅनहोलमध्ये पडून निलिमा पुराणिक जखमी झाल्या. या प्रकरणातील मुलुंड पोलिसांनी मॅनहोलवरील झाकण चोरणाऱ्या दोन अट्टल चोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. यात उल्ला खान आणि शफीउल्ला खान अशी या चोरांची नावं आहेत. ही झाकण खरेदी करणारा इलियास भंगारवाला सध्या फरार आहे. मुंबईतील मस्जिद बंदर इथं एका इस्माला रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या तरुणाला आरपीएफ जवानांना जीवनदान दिले. रेल्वे स्टेशन मस्जिद बंदर प्लॅटफॉर्मवर उतरून प्लॅटफॉर्म 3-4 वर जाताना रेल्वे रुळावर उतरला. मात्र समोरून रेल्वे येत असल्यानं तरुण रेल्वे समोर आला. त्याचवेळी आरपीएफ ड्युटीवर असलेले कॉन्स्टेबल नितीन अवसरमल ट्रेन यांनी ट्रेन थांबताच तातडीनं रेल्वेखाली गेलेल्या तरुणाला बाहेर काढलं. हिंगोलीत बँकेचा डाटा चोरून 3,77,000 रुपये लांबवल्याची घटना घडली आहे. बँक ऑफ इंडियाच्या एटीएमला चीक बसून चोरट्यांनी हा डेटा मिळवला आणि पैसे लांबवले. औरंगाबादच्या सिडको भागात चोरांनी सध्या धुमाकूळ घातलाय. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही चोरी उघड झाली आहे आणि याच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांनी एका चोरट्याला अटक केली आहे. चोरट्याकडून 3.5 लाखांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. औरंगाबादच्या सिडको टीव्ही सेंटर भागातील मोबाईल दुकानातून चोरांनी लाखोंचं साहित्य लंपास केलं होतं. याच चोरीचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं. मीरा भाईंदर परिसरात गुटख्याच्या गोडाऊनवर पोलिसांनी छापा टाकलाय. काश्मीर पोलिसांच्या हद्दीत गोडाऊनवर छापा टाकून लाखोंचा पोलिसांनी गुटखा जप्त केलाय. ठाणे ग्रामीण एसपी महेश पाटील यांच्या आदेशावरून भाईंदर पोलिसांनी कारवाई केली आहे. नाशिकमध्ये पुन्हा एकदा कांद्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा 800 रुपयांनी घसरलाय. कांद्याचे भाव घसरल्यामुळे निर्यात मूल्यामध्ये मोठी वाढ होणार आहे. पुढच्या काही दिवसात कांद्याची आवक वाढली तर कांद्याचे भाव अजून घसरण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जाते. कांद्याचे भाव घसरल्यानं शेतकरी मात्र हवासबल झाला. मागील काही दिवसात राज्यातील सरकारी दूध संघाच्या सध्याच्या दूध दरासंदर्भात अनेक समस्या पुढे आल्या. यासंदर्भात उपाययोजना सुचवण्यासाठी विभाग सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्या निर्देशानुसार ही समिती स्थापन करण्यात आली. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच काढण्यात आला आहे. समितीने आपला अहवाल 10 दिवसात सादर करावा असेही शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या स्मृतीदिनानिमित्त पुरंदरच्या खानवाडी परिसरात शेतकरी आंदोलन केलंय. खानवाडीत छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रस्तावित प्रकल्प आहे, तर या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी मोठा विरोध केलाय. शेतकरी कृती समितीच्या वतीनं या प्रकल्पाचा विरोध करत शांततेत शेतकऱ्यांनी उपोषण केलं. सोलापुरात राज्य सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं सुरू केलेल्या शेतकऱ्यांच्या खोट्या कर्जमुक्ती विरोधात आंदोलन करण्यात आलंय. वारंवार पोकळ आश्वासनं देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या वतीनं सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन केलं. कोल्हापुरातही राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत हल्लाबोल आंदोलन केलं. यावेळी कर्जमाफी प्रकरणी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला. या मोर्चाच्या वेळी सरकार विरोधी घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर आंदोलकांनी दणाणून सोडला. कोल्हापूर शहरातल्या पंचगंगा स्मशानभूमीच्या विस्तारीकरणाच्या मागणीसाठी कोल्हापुरात अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं. नगरसेवक अफजल फिरझादेंनी थेट पालिका सभागृहातच तिरडी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, पण कर्मचाऱ्यांनी तो आणून पाडला. एवढ्यावरच फिरझादे थांबले नाही तर त्यांनी तिरडीसोबत आणलेलं मडकही आयुक्तांच्या समोर ठेवत घोषणाबाजी केली. पालकमंत्री निधी देत नसल्यामुळे शहराचा निधी रखडल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. पुणे जिल्ह्यातील घोडेगाव इथे विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेसाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे. विविध खेळांचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी चांगल्या शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. तसंच हे शिबिर 2 आठवडे असणार आहे. अशा प्रकारे जर शिबिराचं आयोजन प्रत्येक जिल्ह्यात करण्यात आलं तर आदिवासी समाजातील विद्यार्थी क्रीडा क्षेत्रामध्ये नाव कमवतील. मुंबईत मनोरा आमदार निवासस्थानी कामं न करता बिल उचलण्यात आल्याची तक्रार आमदार चरण वाघमारे यांनी केली होती. त्याप्रकरणी अधिकाऱ्यांना दोषी ठरवण्यात आलं असून त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. चरण वाघमारे हे भंडारा जिल्ह्यातील तुमसर मतदारसंघाचे आमदार आहेत. या प्रकरणी आणखी खुलासा होण्याचीही आमदारांनी आशा व्यक्त केली आहे.
राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या 11 डिसेंबरपासून सुरू होऊन 22 डिसेंबरला संपणार आहे. या अधिवेशनात 13 विधेयकं आणि 11 अध्यादेश सादर करण्यात येणार आहेत अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी दिली. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर विधानभवनात ते बोलत होते. या काळात 13 नवीन विधेयकं आणि 11 अध्यादेश विधिमंडळात मांडले जाणार आहेत. त्याशिवाय विधान परिषदेतील प्रलंबित 5 विधेयकं मांडण्यात येणार आहेत. ऑनर कंपनीने आपल्या ऑनर V10 या फ्लॅगशिप मॉडेलची घोषणा केली आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक, अरोरा, ब्ल्यू, गोल्ड आणि रेड या 4 रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. या मॉडेलमध्ये 5.99 इंच आकारमानाचा आणि फुल SD डिस्प्ले प्लस देण्यात आला. युट्यूब ग्राहकांसाठी खुशखबर आहे. युट्यूब गो नावाचं नवं फीचर ऍप आता तुम्हाला गुगल प्ले स्टोअर उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांना इंटरनेटचा स्पीड कमी असतानाही युट्यूब ऍपद्वारे दर्जेदार व्हिडिओ पाहता येणार आहे. या व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी सगळ्यात कमी डेटा खर्च होणार आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी आता सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकची मदत घेणार आहेत. फेसबुक लाईव्हचा वापर करून आत्महत्या करण्याच्या घटनेत वाढ झाली होती. आत्महत्या रोखण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात येणार आहे. युजर्सने आत्महत्येबाबत पोस्ट टाकली किंवा लाईव्ह व्हिडिओ केल्यास त्याची माहिती त्वरित त्याच्या मित्रांना नातेवाईकांना कळवण्यात येईल अशी फेसबुकनं अधिकृत माहिती दिली. महाफास्ट बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा घेऊयात एक छोटासा ब्रेक. आता बघूयात क्रीडा क्षेत्राशी संबंधित काही महत्वाच्या घडामोडी. 2018 रशियातील 11 शहरांमध्ये फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. जगाला वेध लावणाऱ्या या स्पर्धेला सामन्यांचं वेळापत्रक निश्चित होण्यापूर्वी चाहत्यांनी तिकीट बुक करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 7,760,000 तिकीट बुक झाल्या आहेत. तर दुसऱ्या टप्प्यातील तिकीट विक्री 5 डिसेंबरला खुली करण्यात येणार आहे. 21 जानेवारीपर्यंत फुटबॉल चाहत्यांना आपलं तिकीट आरक्षित करता येणार आहे. 25 लाख तिकिटांपैकी 7 लाख तिकीट बुक झाल्या आहेत. महाराष्ट्रातील चेस फेस्टिवलमधील खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत शैलेश द्रविडनं विजेतेपद पटकावलंय. महाराष्ट्राच्या सुयोग वाघ आणि शैलेंद्रचे 10 फेऱ्यांमध्ये 7.5 गुण मिळाले होते. मात्र 10व्या फेरीत नगरच्या सुयोग वाघने प्रतीक पाटीलला पराभूत करून शैलेंद्रनं पहिला क्रमांक पटकावला. हजार 2013 सचिननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर शार्दूल ठाकूर 10 क्रमांकाची जर्सी घालून मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे सचिनच्या चाहत्यांनी सोशल मीडियातून टीकेची झोड उठवली आहे. जर्सीच्या क्रमांकावरून खेळाडूंमध्ये होणारी तुलना वादाचा विषय ठरला आहे. त्यामुळे BCCIनं लोकप्रिय झालेल्या क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकर नंतर त्याची 10 क्रमांकाची जर्सी निवृत्त होत असल्यानं सगळीकडे मोठा चर्चेचा विषय ठरला. राष्ट्रीय हॉकी महासंघाने मंगळवारी स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलंय. त्यानुसार गोल्ड कोस्ट राष्ट्रीय कुल क्रीडा स्पर्धेत आशियाई चॅम्पियन भारताचा भ गटात समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेत प्रथम सलामीचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध खेळण्यात येणार आहे. 5 ते 14 एप्रिल दरम्यान स्पर्धेचं आयोजन होईल. त्यानंतर भारताला 7 एप्रिलला पाकिस्तान विरुद्ध, 8 एप्रिलला वेल्स विरुद्ध, 10 एप्रिलला मलेशिया विरुद्ध आणि 11 एप्रिलला इंग्लंड विरुद्ध स्पर्धा करावी लागणार आहे. जॉन अब्राहमच्या परमाणू द स्टोरी ऑफ पोखरण या सिनेमाची रिलीज तारीख जाहीर करण्यात आली आहे. 23 फेब्रुवारी 2018 हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. परमाणू चाचणीवर आधारित हा सिनेमा भारत सरकारच्या अंडरग्राऊंड परमाणू चाचणीवर आधारित आहे. तुर्कीत सुरू असणाऱ्या आंतरराष्ट्रीय बोस्फोरस चित्रपट महोत्सवात ईशान खट्टरला पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ईशानचा पहिला सिनेमा बियॉन्ड द क्लाउड्स मधल्या त्याच्या सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे. ईशानने हा पुरस्कार त्याची आई अभिनेत्री लिलिबा अजीम आणि इराणी फिल्म निर्माता मजिद मजिदीला समर्पित केला आहे. अभिनेता दिलजीत दोसांजने भारतीय हॉकी खेळाडू संदीप सिंगच्या जीवनावर आधारित चित्रपटात अभिनय केला आहे. चित्रपटात त्याने संदीप सिंगची भूमिका साकारली आहे. सिनेमाच्या निर्मात्याने एक पोस्टर रिलीज केला आहे ज्यामध्ये संदीपच्या भूमिकेत असणाऱ्या दिलजीतचा हाफ लुक आणि खऱ्या संदीपचा हाफ लुक दिसतोय.
या सगळ्या बातम्यांसोबत माफाश मध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा जय महाराष्ट्र.